आपल्या महाराष्ट्राचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय नामदार श्रीयुत दादाजी भुसे यांच्याशी सतीश पप्पू यांनी साधलेला संवाद आज ऐकूया. नाशिक नगरीमध्ये कृषी विकासातील महिलांचा सहभाग या विषयावरचा एक महिला मेळावा 1 मे या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून संपन्न होणार आहे आणि 2 मेला महासन्मान सोहळा कृषी सन्मानाचा हा नाशिक नगरीमध्ये संपन्न होतोय. त्या संदर्भात आपण माननीय दादाजी भुसे यांची कल्पना आणि त्यांच्या मनातले त्या सोहळ्यासंदर्भातले विचार आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या महाराष्ट्राची गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची परंपरा राहिलेली आहे. अतिशय कष्टपूर्वक नाविन्यपूर्ण शेती करणारे आमचे शेतकरी बांधव त्यांचं पूर्ण कुटुंब राब राब राबत असतं आणि त्याच्यातनं अतिशय नेत्रदीपक प्रगती आमचे काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी करीत असतात आणि म्हणून अशा नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या शेतकरी बांधवांचा सन्मान सोहळा शासनाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांच्यापासून साजरा केला जातो. कृषी रत्नाच्या पासून तर साधारणतः 11 वेगवेगळ्या पुरस्काराने शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपल्याला माहिती आहे की गेली 2 वर्ष करोना असल्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होऊ शकला नव्हता आणि म्हणून 1 मे आणि 2 मे या 2 दिवशी नाशिक येथे महाराष्ट्रातील सर्वसाधारणपणे 198 अशा शेतकरी बांधवांचा सन्मान सोहळा त्या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली माननीय महामहिम राज्यपाल महोदय कोश्यारी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा त्या ठिकाणी साजरा होणार आहे. आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब शेतकरी बांधवांच्या प्रति आदर व्यक्त करीत असताना शेतकरी राजाला अन्न देवता म्हणून संबोधतात आणि अशा अन्न देवताचा हा सन्मान सोहळा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे शेतकरी बांधवांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या कार्यक्रमाला त्या ठिकाणी असतील. मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार महिला शेतकरी व शेतमजुरांचा सन्मान झाला पाहिजे. यानुसार 1 मेला स्वतंत्र महिला शेतकऱ्यांच्यासाठी पण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि महाराष्ट्रव्यापी नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या महिला शेतकरी उद्योजक वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिलांचं मार्गदर्शन इतर महिला शेतकरी भगिनींना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आपण बघितलं असेल की गेल्या अनेक वर्षांच्या पासूनचा जर आपण अभ्यास केला तर शेती क्षेत्रामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग त्या ठिकाणी आहे. अगदी बोटावर मोजणारी कामं, उदाहरणार्थ पेरणी, ट्रॅक्टरच्या अवजारांच्या माध्यमातून मशागत करणं, ही काही बाबी जर सोडल्या तर मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी शेतमजूर त्या ठिकाणी शेतामध्ये राब राब राबत असतात आणि त्यांच्या कष्टामुळे शेती ही यशस्वी होत असते आणि म्हणून आमच्या या माय भगिनींचे शारीरिक श्रम कमी कसे करता येतील, त्यांचं कमी वेळेमध्ये जास्तीचं काम कसं करू शकतो, लहान लहान छोटी छोटी अवजारं आम्ही कशा पद्धतीने विकसित करू शकतो, त्याचसोबत आपण बघितलं असेल की एकेकाळी कृषी महाविद्यालयांमध्ये बोटावर मोजणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा, परंतु आज ही संख्या 50% पुढे गेलेली आहे. याचा अर्थ वाढता कल विद्यार्थिनींचा सुद्धा कृषी विभागामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जेवढे जेवढे महाविद्यालय आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि संपूर्ण सोयींयुक्त हॉस्टेल्स याला पण आम्ही प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि महिलांचा सहभाग कृषी क्षेत्रातल्या निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढावा, त्यांना एक सन्मानाची वागणूक देण्यात यावी आणि म्हणून यापूर्वीच्या काळामध्ये कृषी विभागाच्या वतीने 30% योजना ह्या महिला शेतकऱ्यांच्यासाठी राखून होत्या. आता आपण बघितलं असेल की बजेट अधिवेशन काळामध्ये 30% मर्यादा ही 50% पुढे
व्यक्तिगत लाभाच्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून एक साध्या कागदावर शेतकरी कुटुंबाने जर अर्ज केला की आमचं हे शेती क्षेत्र आहे, पहिल्याची 7-12 उतारावरची नावं तीच राहतील, परंतु आमच्या कुटुंबातल्या ह्या महिलेचं नाव त्या 7-12 उतारावर ॲड करा, असा साध्या कागदावरचा अर्ज जर तहसीलदाराकडे केला तर 15 दिवसाच्या आत आमच्या त्या बहिणीचं नाव 7-12 उतारावर लागेल. आणि ऑनलाईन जर त्या नावाने कृषी विभागाच्या योजनेंच्यासाठी अर्ज केला तर मला वाटतं की प्राधान्यक्रमाने महिला शेतकऱ्यांचा न्याय देऊन सन्मान करण्याचा निर्णय कृषी विभागाने केलेला आहे. म्हणजे मातृशक्तीला वंदन आहे. निश्चितपणे प्रत्यक्ष कृतीमधून महिला भगिनींचा सन्मान झाला पाहिजे आणि मला वाटतं की त्या दृष्टीनं टाकलेलं हे एक पाऊल आहे. सर, 198 शेतकऱ्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर राज्यात पीक स्पर्धा होतात, त्या पीक स्पर्धेतल्या विजेत्यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. तर अशा या सन्माननीय शेतकऱ्यांचं आपण एक मार्गदर्शक मंडळ स्थापन करू शकू का की जे विद्यापीठाच्या मार्फत अन्य शेतकऱ्यांना शेतीतले नवनवे प्रयोग सांगू शकेल? निश्चितपणे. असं नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे जे आमचे शेतकरी बांधव आहेत, यापूर्वीच आम्ही रिसोर्स बँक या नावाचं असे शेतकरी बांधवांचं महाराष्ट्रव्यापी एक घोषवारा यादी तयार केलेली आहे आणि या शेतकरी बांधवांच्याही माध्यमातून इतर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातनं आम्ही कामकाज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात याला आणखी मोठ्या प्रमाणात गती देण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचदा काय होतं की माझ्यासारखा जर कार्यकर्ता शेतकरी बांधवांना सांगेल तर शेतकरी बांधवांना असं वाटतं की हे तर काय पुढारी आहेत, यांचं काम आहे भाषण करणं. आमच्या अधिकारी महोदय जेव्हा एखादी योजना सांगतात तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आकडेवारी, नियम या गोष्टींचा समावेश असतो आणि म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये जर सांगितलं गेलं तर त्याचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात होतो, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून खूप मोठी मोठी उदाहरणं देण्याच्या पेक्षा स्थानिक पातळीवरचा अगदी त्याच तालुक्यातल्या अमुक शेतकऱ्याने कशी नाविन्यपूर्ण शेती यशस्वी करून दाखवली अशी उदाहरणं जरी दिली तर मला वाटतं की त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील इतर शेतकरी त्याचं अनुकरण करतील आणि आपल्या राज्याची आणखी मोठ्या प्रमाणात प्रगती साध्य होऊ शकेल असा मला विश्वास आहे. म्हणजे अनुभवाच्या बोलांचं देवाणघेवाण होईल? निश्चितपणे. आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचं हा शेतकरी इतर शेतकऱ्यांना जेव्हा सांगतो तर ते जास्त हृदयस्पर्शी असतं आणि त्याच्यात खरेपणा जास्ती असतो आणि त्याचं अनुकरण त्या विश्वासार्हतेवर मोठ्या प्रमाणात होईल आणि अंतिमतः आपल्या संपूर्ण शेतीला त्याचा फायदा होईल. निश्चितपणे. आपल्याला माहिती आहे की गेली 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये अनेक संकट आली, लॉकडाऊन, जगाच्या पाठीवर आर्थिक संकट आली, आपल्या देशात आलं, आपल्या राज्यात पण आलं. अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं संपूर्ण कुटुंब शेतावर राब राब राबत होतं आणि त्यांनी केलेल्या कष्टामुळे कोणालाही अन्नधान्य कमी पडलं नाही, कोणालाही भाजीपाला कमी पडला नाही, कोणालाही दूध कमी पडलं नाही, कोणालाही फळं कमी पडले नाहीत. या सर्व गोष्टींचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते आमच्या अन्नदेवता या शेतकरी राजाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. आणि केवळ शेतकऱ्यांच्या कष्टामुळे या देशाचं, या राज्याचं आर्थिक चक्र सुद्धा सुरळीत राहण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे हे वेगवेगळ्या अहवालांमधनं त्या ठिकाणी समोर आलेलं आहे. येणाऱ्या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून आपण शेतकरी बांधवांना कोणतं आवाहन कराल? मी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती आवाहन करू इच्छितो, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार 99% पाऊस सांगितलेला आहे. मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. शेतकरी बांधवांनो, आपण काळजी करू नका. संपूर्ण महाराष्ट्राच्या साठी जे काही वेगवेगळी पिकं आहेत त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, सर्व पिकं कुठलंही बियाणं कमी पडणार नाही, कुठलीही टंचाई भासणार नाही, त्याच्यासोबतच रासायनिक खतांची कमतरता पडणार नाही याचं संपूर्ण नियोजन आणि व्यवस्था कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. माननीय केंद्र शासनाशी पण आम्ही त्या ठिकाणी संपर्कात आहोत आणि कुठलीही अडचण महाराष्ट्राला येणार नाही अशा प्रकारचं आश्वासन केंद्र सरकारने पण आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. जे काही बियाणे,
खते इतर निविष्ठा जे काही पुरवठादार आहेत त्यांना पण आम्ही विनंती आवाहन केलेलं आहे योग्य दरामध्ये योग्य क्वांटिटी आणि योग्य क्वालिटी हा पुरवठा शेतकरी बांधवांना झाला पाहिजे. शेतकरी बांधवांची फसवणूक होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि जाणीवपूर्वक जर कोणी फसवणूक केली तर त्याची गय केली जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हे सुद्धा आम्ही स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याच्यापासून महाराष्ट्रव्यापी आढावा बैठकी पण आम्ही सुरू केलेल्या आहेत. मला वाटतं की संभाजीनगर त्याच्यासोबतच परभणी या दोन विभागांच्या आढावा मी स्वतः संपन्न केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन त्या त्या विभागातील जिल्ह्यांचं सूक्ष्म नियोजन आम्ही अगदी गाव पातळीवरनं आता नियोजन करायला घेतलेलं आहे. महाराष्ट्रातील साधारणतः 70% गावांमध्ये कृषी ग्राम विकास समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे त्या गावाच्या परिसरामध्ये किती पाऊस पडतो, कोणती पिकं घेतली जातात, किती बियाणं आपल्याला लागणार आहे, किती खतं आपल्याला लागणार आहेत याचा एक आराखडा चर्चा करून तयार केला जाईल. तालुका जिल्हा पातळीवरनं महाराष्ट्रव्यापी याचा अंतिम आराखडा तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदय त्याला मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे पुढे मार्गक्रमण केलं जाईल. कृषी विभागाच्या वतीने अनेक वेगवेगळ्या योजनांचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यातलाच एक भाग म्हणून विक्री व्यवस्था. शेतकरी बांधव कष्टपूर्वक पिकवतो परंतु ते विकणं आता शेतकऱ्यांच्या मुलांना आम्हाला शिकवायचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे धोरण आहे विकेल ते पिकेल ती कन्सेप्ट घेऊन बाजारामध्ये कोणत्या वाणांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ते शेतकरी बांधव थेट ग्राहकापर्यंत कसे पोहोचू शकतील, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात आपण कसे निर्माण करू शकतो ह्याच्यापासून तर सेंद्रिय शेतीच्या सर्टिफिकेशनच्या पर्यंत असे अनेक उपक्रम कृषी विभागाच्या वतीने संपन्न होत आहेत. आपल्याला माहिती आहे की महाडीबीटीच्या माध्यमातून एक सिंगल पेज ॲप्लिकेशन तुम्ही घरी बसून कृषी विभागाच्या योजनेचा अर्ज करू शकता आणि एकदा अर्ज केला की परत परत तुम्हाला अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणालाही वशिलेबाजी न करता अतिशय पारदर्शक पद्धतीने कृषी विभागाच्या योजना सर्वसामान्य तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य कृषी विभागाच्या वतीने संपन्न केलं जात आहे. सर, तुम्ही आकाशवाणीला या निमित्तानं वेळ दिलात आणि महासन्मान सोहळा आणि महिला शक्तीच्या संदर्भातला मेळावा याची सविस्तर ओळख करून दिलीत. आकाशवाणीच्या वतीने मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. श्रोते हो, आताच आपण आपल्या महाराष्ट्राचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय नामदार श्रीयुत दादाजी भुसे यांच्याशी सतीश पप्पू यांनी साधलेला संवाद ऐकलात.